rischiamo perché li sentiamo i terrieri. त्या बाबतीत कशी रोप वगैरे बिल्डिंग वरून कसं खालती यायचं वगैरे त्याची सवय. मित्रांनो, आता आपली बारी आहे, म्हणजे एका बिल्डिंग वरून तर गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले 6 आणि मी उठलोय 5 वाजता उठलोय. 5 वाजता उठून एडिटिंग वगैरे केले आणि रात्री पाऊस पण पडला होता आणि सर्व मित्र आपले झोपलेले आहेत. बघू शकतो काय कुठलेत. अजून एक तिकडं बसला एक, तो मस्ती करत आहे ज्या मोबाईलवर आहे. आणि आपला एक परत झोपला आहे. मित्र पावट्या बघते पावटा पावटा करत एक मित्र वैभव झोपला आहे पावट्या. ओके, मी होतो फ्रेश वगैरे होतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. ओके चला. गाय सर्व मित्र रेडी झालेले आहेत आंघोळ वगैरे करून आणि मी आणि सूरज आणि पावटे आपला ब्रश करतोय. कामाला जायचं आहे, नाश्ता करायला जायचं. पावटे लवकर कर, नाश्ता करायला जायचं आहे. सूरज शूज वगैरे घालतोय आणि जाऊया नाश्ता करायला. 9 वाजता आमचं जे प्रशिक्षण आहे ते सुरू होणार आहे, त्यामुळे त्याच्या आधी सर्व लवकर उठून आंघोळ वगैरे करून सर्व रेडी झालेत. आधी जरा नाश्ता करूया आणि मग तिकडून आल्यानंतर मग रेडी होऊया. आता जाऊया नाश्ता करायला. चला मस्त पैकी ते गरम गरम वडापाव बनतात आहे. गरम गरम वडापाव तर आता खाऊया. सर्व बसलेत मित्र, आता लवकरच भेटतील. मागा दोन दुकान शोधत होतो पण एवढं लवकर नशीब मामाचं दुकान भेटलं. आता वडापाव खाऊया. वडापाव भेटला, ताटात यायच्या आधीच गायब झाला ताटात, एवढी भूक लागली. जस्ट मित्रांनो नाश्ता करून आलो आहे आणि होमगार्ड ऑफिससमोर सकाळीच सकाळी म्हणजे 8 वाजलेत. बघू शकता 8 वाजता पोरं क्रिकेट खेळत आहेत. सर्व पोलीस आहेत आणि होमगार्ड आहेत तर इथे क्रिकेट खेळत आहेत मैदानात. ओके, आणि आम्ही आता नाश्ता करून आलो आहे. आता थोड्याच 1 तासानंतर आमची आमचं जे प्रशिक्षण आहे त्याला सुरुवात होणार आहे. तर चला पोरं खेळत आहेत, खेळू दे आपण जाऊया इकडून. तर तुम्हाला आघात होऊ शकतो किंवा हे जाऊ शकते, तर याला काय म्हणतात? सीट आणलेस घेऊन घे, त्याला घ्यायचं असते. मी त्याचप्रमाणे दुसरं एक म्हणजे फिगर ऑफ एट दिसत ना, हे हा सारखं दिसतंय ना, याला फिगर ऑफ एट म्हणतात. याचं कार्य असं आहे, ज्या टायमाला आपण उंचावरून खाली येण्यासाठी म्हणजे त्याला आपण स्लॅदरिंग म्हणतो, तर स्लॅदरिंग करण्यासाठी याच्यामध्ये रोप फिक्स केला जातो याच्यामधून आणि त्याला इकडनं काढून दुसऱ्या या हेड मध्ये टाकून सोडलेला जातो आणि त्याला आपण स्लायडिंग करण्यासाठी हे बघा आता येतो तुम्हाला याला कसे इतर तुम्ही म्हणता ना ग्लोव्ह, ग्लोव्हला पूर्ण 5 बोट असतात. जर तुम्ही सर्जिकल ग्लोव्ह बघितले असतील आपण मेडिकल मध्ये जे भेटतात ते, त्याला पूर्ण 5 बोट असतात पण याला फक्त एक आठा दिलेला आहे आणि हे रफ एकदम रफ बनलेले आहे. जसं आपलं गुंठा असताना पोत्यासारखं त्याचप्रमाणे एक असं दोघं असं घालायचं आणि दोरला कॅरी करण्यासाठी आपण असं पकडू शकतो आणि असं जर तुम्ही हात दोर बिना ग्लोव्ह घालायचा जर पकडला आणि असं जर ओढलं तर तुमची कातडी निघून जाईल गरम होऊन हात काय होणार तुमचे सोडले जाणार. म्हणूनच विटाऊन शिवाय या दोरला पकडायचं नाही आणि काम करत असताना समजा चुकून तुम्हाला चुकून जर समजा आपल्या चेहऱ्याला किंवा अंगाला जर घासला असं काम करत असताना तर चेहरा सुद्धा काय होतो बाजूला जातो किंवा कातडी निघून जाते. मित्रांनो SDRF चे सेफ्टीचे म्हणजे सेफ्टीच्या बाबतीत कशी रोप वगैरे बिल्डिंगवरून कसं खालती यायचं वगैरे त्याची सर्व इथे ट्रेनिंग देतात. बघू शकता पूर्ण या साईडला सर्व होमगार्ड्सना ट्रेनिंग देतात. ओके, इथे रोप वगैरे बांधलेले आहेत तर आम्हाला आता नंतर थोड्या वेळात शिकवतील. हेड टू बॉटम जसं हेल्मेट मिटॉन कॅरेबिनर आणि पायामध्ये सेफ्टी बूट असले पाहिजे. तर या ठिकाणी SDRF धुळे टीमचे पोलीस कॉन्स्टेबल समाधान महाजन हे आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन सादर करत आहे. रोप रिसिव्ह टीम रेडी, हाय राईज पॉईंट अलर्ट रेडी, गो.
वॉज व्हेरी गुड बाय स्ट्रेट तर बघा एकदम इझीली लँड झालेला आहे कुठल्याही प्रकारची बिल्डिंग मध्ये आग लागलेली असो किंवा भूकंपाचा जर हादसा झालेला असला आणि तिला जर कोल्याप्स झालेला असला तर वरती अडकलेले जे विक्टीम आहेत त्यांना असं रोपद्वारा आपण सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असतो स्टार्ट बघा झाडांचा शाबास व्हेरी गुड पाय वरती उचला थोडे हा व्हेरी गुड सोळा बघा हा जो रोप बांधलेला आहे पण आता याला सेफ्टी रोप म्हणतात पाय सरळ पाय क्लोज दोन्ही पाय फिट क्लोज व्हेरी गुड क्लॅपिंग त्यांचा मोरल वाढवा बघा अशा प्रकारे अतिशय सुरक्षितरित्या पाय क्लोज या साईडला आम्हाला सांगतात की एका बिल्डिंगकडून दुसऱ्या बिल्डिंगकडे कसं जायचं तर त्यासाठी थोडंसं मार्गदर्शन देतात तर रोपच्या सहाय्याने कसं तुम्ही एका बिल्डिंगकडून दुसऱ्या बिल्डिंगवर येऊ शकता तर त्यासाठी ते पूर्ण प्रशिक्षण देतात या साईडला ओके हे सर्व आपले होमगार्ड आहे रेडी आहे पाय लँड करा पहिले खाली पाय टेकवा तर मित्रांनो आता आपली बारी आहे म्हणजे एका बिल्डिंग वरून दुसऱ्या बिल्डिंग कडे कसं जायचं त्यासाठी पूर्ण ट्रेन शिकवत आहे ओके तर आता माझी बारी आहे ओके चला बेसिक नॉलेज को बोलते हाय रिस्क ऑपर्च्युनिटी सतीश मोहिते रेडी एवढं काय मान जास्त खाली झालेली आहे वर बघा थोडं बघा हा जो प्रकार आहे याला रॅपलिंग म्हणतात दोन टप्प्यामध्ये आपल्याला हे फिनिश करायचं आहे याला रॅपलिंग म्हणतात बघा हे जे डेमॉन्स्ट्रेशन आहे आपण किती मल्टिपल स्टोरीजची जर बिल्डिंग असली तर त्या ठिकाणी आपण एकदम बिल्डिंगला आपल्या थाईजवर बसून किंवा आपल्या स्टमकवर बसून रॅपलिंग करू शकतो कॉन्शियस असला तर त्याला सेम ज्या प्रकारे आपण कॅरॅबिनरने रोपला अटॅच केलेला असते त्याचप्रकारे आपल्या कॅरॅबिनरला त्यांना अटॅच करायचं त्यांना लावलं का कबरीला कॅरॅबिनर नाही लावलं ना सध्या लावलेलं नाही परंतु सेफ्टी आपण प्रिकॉशन साठी घ्यायचं आहे कधी इमेजिन केला बघा त्या रद्द करा हे डोक्यात लागू शकतं आपल्या तर मित्रांनो प्रॅक्टिस झाले आता जाऊया क्लासमध्ये बसण्यासाठी ओके चला जाऊया आपण समजून गेलो हा थ्रॉ मटेरियलसाठी वापरला येणारा फायर एस्टिकेशन समजा कधी आपल्या कुठं दिसते तिथं असेल हा आणि फायर एस्टिकेशन ए मध्ये काय बरं असं तुम्हाला मी सांगतो उच्च दाबेची हवा आणि पाणी जेणेकरून हे जर आपण त्याच्यावर मारू तर त्याच्यावर पाण्याचं जे प्रेशर असेल त्याच्या ती आग निघून जाईल त्यानंतर फायर एस्टिंग्विशर बी आणि दोन नंबरची जी भाग आहे ती इंधनापासून लागणारी म्हणजे पेट्रोल लिक्विड ऑइल जे बी अशा प्रकारचे आपला डिझेल याच्यामधून जी आग लागणार आहे समजा आपण कदाचित बसमध्ये प्रवास करत असताना बसच्या पुढच्या साईडला बघा कंडक्टर एक साईड दिली असते त्याच्या खाली एक फायर एस्टिंग्विशर असतो तर आपण त्याच्यावर कधी बघत नाही त्याच्यावर जसं मी पिवळं सांगितलं ना तसं त्याच्यावर पूर्ण निळ्या प्रकारची पट्टी असते तेव्हा आपण समजून घ्यायचं इथं लिक्विड पासून